गुरु सूर्यमालेतील इतर ग्रहाची स्थिती, त्यांचे आकारमान, त्यांचे सूर्यापासून असलेले अंतर, त्यांची स्वतःभोवतीची भ्रमणाची गती आणि लागणारा काळ यावर प्रत्येक ग्रहाची आपापली विशेषता ठरलेली असते. या प्रत्येकाच्या वेगवेगळ्यापणामुळे त्या ग्रहावर त्याच्या आसपास घडणारे चमत्कार फारच अघटित असतात. आता गुरुला अनेक उपग्रह आहेत हे सिद्ध झालं आहे, परंतु त्यापैकी आकाराने मोठे असे 4 उपग्रह आहेत. हे मोठे असले तरी ते ज्यावेळेस गुरुसमोर येतात त्यावेळेस ते गुरुच्या तीव्र प्रकाशामुळे दिसेनासे होतात, पण जेव्हा ते गुरुच्या काळ्या पट्ट्यांच्या समोर येतात तेव्हा ते दिसायला लागतात. हे उपग्रह सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये भ्रमण काळात येतात तेव्हा गुरुवर त्याची सावली पडते, ती सावली भ्रमणाच्या गतीने सरकत जाते, अशा प्रकारे ग्रहण होते.